नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी आपल्याला क्वेश्चन बँक दिलेली आहे. आता ही क्वेश्चन बँक अपलोड केली 8/2/2023 रोजी. इयत्ता 12वी माध्यम मराठी, आता इंग्रजी विषय सर्वांसाठी एकच असणार आहे. सूचना: सदर प्रश्नपेढी ही 100% अभ्यासक्रमावर तयार करण्यात आलेली आहे. सदर प्रश्नपेढीतील प्रश्न हे अधिकच्या सरावासाठी असून प्रश्नसंचातील प्रश्न बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेत येतीलच असे नाही, याची नोंद घ्यावी म्हटलं आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे जर तुम्ही क्वेश्चन बँक सोडवली ना तर तुम्हाला जवळपास सर्व पेपर सोडवता येणार आहे. आता यामध्ये 62 पेज आहेत टोटल जर पेजेस पाहिजे तर. आणि आता हे कुठून डाउनलोड करायचे यासाठी याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, यामध्ये नोवेलमधील जे क्वेश्चन्स असतात, जसं की 4.1 आहे, 4.2 आहे, 4.3 आहे, 4.4 आहे, हे जे तुमचे लेसन्स होते यावर असतात 16 मार्क. आणि या 16 मार्क्सची तयारी ना विद्यार्थी मित्रांनो पूर्णची पूर्ण यामधून होऊ शकते, म्हणून मी तुम्हाला याबाबतीत अगोदरच माहिती देत आहे. पा हिस्ट्री ऑफ नोवेल, हिस्ट्री ऑफ नोवेल क्वेश्चन 5A विचारलं जातं. आणि यामध्ये हिस्ट्री ऑफ नोवेलमध्ये 4.1 4 मार्क्ससाठी असतो. त्याचबरोबर आता पहा ना, 4.1 हिस्ट्री ऑफ नोवेल यावर तुम्हाला एवढे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी इथं दिलेले आहेत जर तुम्ही पाहितलं. आता त्यानंतर हे सगळे क्वेश्चन्स त्यावरच आधारित आहेत. टोटल जर आपण हे क्वेश्चन्स पाहिजे ना आणि याची जर प्रॅक्टिस केली आपण तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एवढे क्वेश्चन्स तुम्हाला 4.1 वर दिलेले आहेत. आणि एवढे जर तुम्ही सॉल्व केले ना, प्रॉपरली प्रॅक्टिस केली, मला वाटत नाही या बाहेरचा कुठला क्वेश्चन येईल. फक्त काय होईल ना, क्वेश्चन इकडं तिकडं मागपुढं करून दिले जातील, पण क्वेश्चन तर यामधीलच येईल. त्यामुळं हे 16 मार्क्स मिळवण्यासाठी हे तर 16 मार्क्सची तयारी यामधून प्रॉपरली होऊन जाते. फक्त हे सगळे क्वेश्चन सॉल्व करायचे तुम्ही. आता या ठिकाणी पहा, क्वेश्चन 5B दिला आहे. आता टू सर विथ लव 4.2 ह्या 4 मार्क्सला आहे, यावर किती क्वेश्चन सॉल्व करून, म्हणजे या ठिकाणी जर पाहितले तर किती क्वेश्चन्स दिलेत पहा, हे फक्त तुम्ही सॉल्व करायचेत. पहा एवढे क्वेश्चन्स दिलेले आहेत 10. आता या ठिकाणी नोवेल अराउंड द वर्ल्ड 4.3 है ना, अराउंड द वर्ल्ड इन 80 डेज 4 मार्क्ससाठी 1, 2, 3, 4, 5, 6, 13 क्वेश्चन्स यावर इथं दिलेले आहेत. आणि जर तुम्ही पाहितलं द साइन ऑफ 4.4 हे 4 मार्क्सला आहे, याचे 18 क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दिलेत. एवढ्याचे जर तुम्ही आन्सर्स प्रॉपरली पाहितले ना आणि एकदा लिहून काढले ना, मला वाटत नाही हे 16 मार्क्स याच्या बाहेरचे येतील. फक्त क्वेश्चन इकडं तिकडं फिरवून विचारला जाईल, या व्यतिरिक्त काहीही होणार नाही आहे. म्हणून 12वीच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला जर 16 मार्क्स प्रॉपरली मिळवायचे असतील ना, सेक्शन 4 वर आधारित जे असतात ते जर मिळवायचेत विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला ही क्वेश्चन बँक सॉल्व करणं आणि करणं आहेच. आणि मला वाटत नाही आहे या व्यतिरिक्त कुठलेही क्वेश्चन्स तुम्हाला येणार आहेत. म्हणून सेक्शन 4 जे आहे तुम्हाला क्वेश्चन बँकमध्ये दिलेलं विद्यार्थी मित्रांनो, हे 16 मार्क्ससाठी असतं. आणि हे सगळे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व करा. आता पुढील व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला हे सगळे सॉल्व करून देण्याचा प्रयत्न करणारच आहे. परंतु तुम्ही स्वतःही याबाबतीत मेहनत घ्या, हे सगळे क्वेश्चन्स पहा. एकच होईल, क्वेश्चन मागपुढं केले जातील किंवा फिरवून विचारले जातील, पण क्वेश्चन्स तेच असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, जास्त काय बदल नसणार आहे. त्यामुळं सेट 6 क्वेश्चन 5 नोवेल 16 मार्क्स है ना, सेक्शन 4 मध्ये स्टडी ऑफ लिटररी जॉनरा हे ना तुम्ही या ठिकाणी जी तुम्हाला क्वेश्चन बँक दिली आहे ना महाराष्ट्र परीक्षा परिषदने, विद्यार्थी मित्रांनो पूर्ण स्टडी करा. या व्यतिरिक्त मला नाही वाटत आहे की तुम्हाला कुठला क्वेश्चन येईल, कारण एवढं सर्वासाठी क्वेश्चन्स दिले त्यांनी, तर ते फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. तर आपण आता डिस्कस करूया की एकंदर क्वेश्चन बँक काय आहे. ही टोटल एक क्वेश्चन बँक आहे इंग्लिशची, आणि तुम्हाला सर्वच विषयांची क्वेश्चन बँक मिळेल. मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करत आहे. तर पहा या ठिकाणी
क्वेश्चन बैंक फॉर SYJC HSC एग्जामिनेशन सब्जेक्ट इंग्लिश है। पा या ठिकाणी पैसेज किती सॉल्व करायला दिले ते। सेट वन क्वेश्चन वन ए सीन पैसेज 12 मार्क्स है ना। हा एक पैसेज है, मी फक्त तुम्हाला माहिती देतोय, याचे क्वेश्चन आन्सर्स मी पुढील व्हिडिओमध्ये देईल जेवढे शक्य होतील तेवढे। पा हे टोटल क्वेश्चन्स डू ॲज डायरेक्टेड आणि त्यानंतर A6 पर्यंत हे टोटल क्वेश्चन्स एका पॅसेजचे। त्यानंतर हा दुसरा पॅसेज दिला आहे। पॅसेजसुद्धा हे जर तुम्ही स्टडी केले ना तर मागे पुढे थोडेफार होऊ शकतं, पण पॅसेजची तयारी पूर्ण तुमची याच ठिकाणी होऊ शकते। यामध्ये पहा क्वेश्चन वन A2 A3 A4 डू ॲज डायरेक्टेडमध्ये तुम्हाला अनलेसचा वापर विचारलेला या ठिकाणी, तर ग्रॅमॅटिकल बाबी आहेत ते आता तुम्ही आजपर्यंत स्टडी केलेलंच असतंय, तरी मी तुम्हाला होईल तेवढं यातले क्वेश्चन सॉल्व करून देणार आहे पुढील व्हिडिओमध्ये पण ते देईल। आणि पहा अनलेसचं तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली आणि त्याचे ऑप्शन्स दिले आहेत, तर ऑप्शन्समधून आन्सर लिहायचं आहे। ऑब्लिगेशन यूज करा म्हटलं आहे, तर या ठिकाणी ऑब्लिगेशन काय आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे। तर हे विलच्या जागी काय यूज करू शकता, मस्ट यूज करू शकता, मे यूज करू शकता, कूट कॅन, तर आपल्याला माहीत आहे जे ऑब्लिगेशन म्हटलं की आपण इथं मस्ट यूज करणार आहे। त्यानंतर इथं तिसरा पॅसेज दिला विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉपरली सर्व जर क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व केले ना तर क्वेश्चन बँक जर इथून पुढं तुम्ही या 4 दिवसामध्ये प्रॉपरली स्टडी केली, तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही पडणार आहे। डू ॲज डायरेक्टेडमध्ये ग्रामॅटिकलच्या बाबी आहेत त्या प्रॉपरली सॉल्व करत जायचं आहे। सरावासाठी खूप काही दिलं आहे तुम्हाला यामध्ये। हा 5वा पॅसेज आहे, पॅसेज 6 ह्या त्यावरच्या ॲक्टिव्हिटीज पूर्ण। पॅसेज 7 पॅसेज 8 तर हे 8 पॅसेज तुम्हाला दिलेले आहेत क्वेश्चन 1 एवर आधारित असणारे। आणि हे क्वेश्चन बँकमधून ना 8 पॅसेज जर तुम्ही सोडवले ना, तुम्हाला पॅसेज कसे सॉल्व करायचे, कोणते क्वेश्चन्स विचारले जात आहेत, A1मध्ये काय असणार आहे, A2मध्ये काय असणार आहे, A3मध्ये काय असणार आहे, A4मध्ये काय असणार आहे, A5मध्ये काय असणार आहे, A6मध्ये काय असणार आहे, ऑलरेडी आयडिया येऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो। त्यामुळं तुम्ही ही जी क्वेश्चन बँक आहे ना डाउनलोड करायचीच आणि याची प्रॅक्टिस करायचीच। त्यानंतर दिलेलं आहे क्वेश्चन 1B, इथं पा डू ॲज डायरेक्टेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द सेंटेन्स, नॉन टेक्स्च्युअल ग्रामर दिलेलं आहे, पूर्ण सेपरेट ग्रामर दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी। जे तुम्हाला अनसीन पॅसेजेस असतात ना त्याचं ग्रामर आहे। पा पेज नंबर 15 ते पेज नंबर 22 पर्यंत 7 पेजवर फक्त तुम्हाला हे ग्रामर दिलेलं आहे, जसं की डिग्री ऑफ कंपॅरिझन, नो सुनर दॅन, वेन, ऑक्झिलरी वर्ब्स, जेरंट्स, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचे एवढे सेंटेन्सेस दिले, त्याचे ऑप्शन्स दिलेले आहेत। त्यानंतर टेन्सेसवर कसे क्वेश्चन्स विचारले जातात ती पूर्ण माहिती या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी सर्व क्वेश्चन्स दिलेले आहेत। या ठिकाणी व्हाईस जो आहे, व्हाईसवर कशा पद्धतीनं क्वेश्चन्स असतात, कसे ऑप्शन्स दिलेले आहेत, WH क्वेश्चन्स कसे आपण तयार करू शकतो, हे तुम्हाला ना क्वेश्चन 1B नॉन टेक्स्च्युअल ग्रामर 4 मार्क्ससाठी जे असतं ना, तर एवढं जर तुम्ही तयारी केली ना तर ग्रामर बी याच्या व्यतिरिक्त येणार नाही, फक्त सेंटेन्सेस वेगळे येतील। त्या ठिकाणी तुम्हाला अनसीन पॅसेज काय येईल त्यावर डिपेंड करतं की तुम्हाला काय विचारलं जाईल, पण ग्रामर हेच असणार आहे। आणि त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो ही क्वेश्चन बँक प्रॉपरली सर्वची सर्व सॉल्व करायची आहे तुम्ही। त्यानंतर आहे क्वेश्चन 2C माइंड मॅपिंग, तर माइंड मॅपिंगचे एवढे किती दिलेले आहेत, 1 2 3 4 5 तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर एवढे जर सॉल्व केले ना तर माइंड मॅपिंगची पूर्ण तयारी माझ्या मते होऊन जाईल, मग कसाही क्वेश्चन जरी तुम्हाला आला ना तरी तुम्ही सॉल्व करू शकाल। मी यातले बरेचसे क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करून देणार आहे। सेक्शन 2 पोएट्री है ना, सेट 4 क्वेश्चन 3 असतो। तर पा या ठिकाणी पोयम किती दिलेले आहेत, 1 2 3 4 5 म्हणजे अप्रिशिएशन्स आहेत, 6 7
आठ, नौ, दहा, अकरा, बारा, तेरा आणि चौदा. आता तुम्ही म्हणाल 14 पोएम आहेत का आपल्याला बारावीच्या ह्याच्यामध्ये सिलेबसमध्ये जर पाहितलं तर, तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. एक पोएम दिली क्वेश्चन आन्सरसाठी आणि एक पोएम दिली तुम्हाला इथं अप्रिशिएशनसाठी, त्यामुळे हे डबल डबल पोएम्स आलेले आहेत. आणि याचे एवढ्या क्वेश्चनची जर तयारी केली तर कुठं मार्क जाणार आहे तुमचे. तर हे सगळं प्रॉपरली स्टडी करावं तुम्ही, ही माझी अपेक्षा आहे. त्यानंतर आहे रायटिंग स्किल. सेक्शन 3 क्वेश्चन 4 रायटिंग स्किल, आणि रायटिंग स्किल तुम्हाला 16 मार्कला आहे विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी तुम्ही एक एक ॲक्टिव्हिटी जरी परफेक्ट केली ना, कारण एका तुम्हाला तीनपैकी एक असं लिहायचं आहे, तर हे रायटिंग स्किलचे 16 मार्क्स मिळवणं हे हार्ड नाही आहे. पहा या ठिकाणी व्हर्च्युअल मॅसेज एवढे तुम्हाला सॉल्व करायला दिलेले आहेत. हे झाली व्हर्च्युअल मॅसेजची तयारी. त्यानंतर स्टेटमेंट ऑफ पर्पज, एवढे ॲक्टिव्हिटीज दिलेले आहेत. त्यानंतर ग्रुप डिस्कशन, एवढे ॲक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेले आहेत. त्यानंतर ईमेल रायटिंग, एवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. रिपोर्ट रायटिंग, पहा तुम्ही आता हे 4 मार्क्सच्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला किती दिल्या आहेत त्यांनी, है ना. इंटरव्ह्यू, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू असतं त्याचे पॉईंट्स वगैरे तुम्हाला दिले, त्याचा व्हिडिओही मी बनवलेला आहे, तुम्ही यूट्यूबला जाऊन पाहू शकता. श्रीराम सारुख सर या यूट्यूब चॅनलला आहेच त्या ठिकाणी. तर इंटरव्ह्यूचे एवढे तुम्हाला ॲक्टिव्हिटीज दिलेले आहेत. आणखी काय पाहिजे तुम्हाला, फक्त तुम्ही मेहनत करणं आणि प्रॅक्टिस करणं आवश्यक आहे यासाठी. त्यानंतर स्पीच रायटिंग, एवढे त्या ठिकाणी आहेत. कंपेरिंग म्हणजे सूत्रसंचालन वगैरे करणं. एक्सपान्शन ऑफ आयडियाज, रिव्ह्यू, यामध्ये दोन्ही दिलेत, फिल्म रिव्ह्यू आणि बुक रिव्ह्यू. ब्लॉग रायटिंग, अपील, आणि तुम्हाला तीनपैकी एक असं सॉल्व करायचं आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इझिली, तुमचं जे कॉन्फिडंट आहात तुम्ही ज्या रायटिंग स्किलच्या बाबतीमध्ये, तो टॉपिक परफेक्ट तयार करून जायचा आहे. आणि मी नोवेलचे 16 मार्क्स या बाबतीत ऑलरेडी डिस्कस केलेलंच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ही जी क्वेश्चन बँक आहे ना, ही प्रॉपरली स्टडी करायची. टोटल पेजेस मी तुम्हाला सांगतो आहे, टोटल पेजेस आहेत यामध्ये 62, है ना. आणि हे सगळे क्वेश्चन्स, आणि तुम्हाला पा हिस्ट्री ऑफ नोवेल वगैरे जर पाहितलं, 4.1, 4.2, 4.3 आणि 4.4 हे आपल्या टेक्स्टबुकमधील स्टडी ऑफ लिटररी जाणरा, हे खूप हार्ड वाटतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना. पण यामध्ये तुम्हाला जे क्वेश्चन बँकमध्ये दिलेल्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना, क्वेश्चन्स आहेत, एवढे स्टडी केल्यानंतर हे 16 मार्क्स तर तुम्हाला हार्ड जाणारच नाही आहेत. त्यामुळं तुमच्याकडे सध्या जो टाईम आहे, है ना, ह्या 4 तुम्ही पहिला तुमचा जो इंग्लिश पेपर आहे त्यासाठी परफेक्ट जर तुम्हाला तयारी करायची आणि रिव्हिजन करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी जी क्वेश्चन बँक आहे ही क्वेश्चन बँक प्रॉपरली स्टडी करावी. तुम्हाला एक्स्ट्रा काय करायची गरज नाही आहे, फक्त त्यातले क्वेश्चन आन्सर सर्व सॉल्व करायचे प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस करा. आणि विद्यार्थी मित्रांनो यामधील जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत, जसं की पॅसेज सॉल्व करायचं आहे, त्याचबरोबर अनसीन पॅसेज आहे, त्यावरचं ग्रामर आहे, त्याचबरोबर समरी रायटिंग आहे, पोयमचे क्वेश्चन्स आहेत, अप्रिशिएशन ऑफ द पोयम आहे, रायटिंग स्किल आहे, ग्रामर जे आहे सीन आणि अनसीन पॅसेजवरचं, आणि त्याचबरोबर जे लिटररी झांड्रा 16 जे लास्ट सेक्शन असतं आपल्याला, ज्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नोवेलवर वगैरे क्वेश्चन्स विचारले जातात 16 मार्क्सचे, तर या सगळ्याचे मी जे प्रॉपरली व्हिडिओज तर बनवणार आहेच, पण तुम्ही लगेचच ही क्वेश्चन बँक जी आहे ती सॉल्व करायला स्टार्ट करायचं आहे. आणि याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.